श्रीगोंदा येथे संत शेख मोहम्मद महाराज यात्रा उत्सवात चार लाख भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली तर या यात्रा उत्सवात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देणारे संत शेख मोहम्मद महाराज यांचा यात्रा उत्सव श्रीगोंद्यात उत्साहात पार पडला यावेळी चार लाख भाविकांची मांदियाळी जमली होती भाविकांमध्ये मोठा उत्साह हो असल्याने श्रीगोंद्याच्या बाजारपेठेत विक्रमी उलाढाल होती मंदिर परिसरात यात्रा कमिटीने आकर्षक विद्युत रोषणाई केली होती तर पहाटे शेख मोहम्मद महाराज यांच्या समाधीस्थळावर शेरा चादर चढवत यात्रा उत्सवास प्रारंभ झाला दिवसभर विविध मंडळांनी शेरणी वाटप आणि नागरिकांना नवस्फूर्ती केली तर पोलीस उपाधीक्षक विवेकानंद वाखारे आणि पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी मानाची चादर अर्पण केली साळवण देवी रोड मंडळाने अकराशे तरुणांच्या उपस्थितीत शेरणी वाटप केलं श्रीगुंदा दौंड शिरूर आष्टी कर्जत जामखेड तसेच पुणे मुंबई कल्याण वरून तर या ठिकाणी सीसीटीव्ही नजर यात्रा उत्सवात यात्रा उत्सवावर होती तुफान गर्दी असून गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी ठिकठिकाणी हे सीसीटीव्ही कॅमेरे बसवले तर महिला शॉपिंग परिसरात सिव्हिल ड्रेसवर पोलिस तैनात होते दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आलं पालकमंत्री राधाकृष्ण विखे आमदार बबनराव पाचपुते नागवडे साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे बाबासाहेब भोस बाळासाहेब नहाटा डॉक्टर प्रणोती जगताप भाजप प्रवक्ते नितीन दिनकर मनोहर पोटे ज्योती खेडकर बापू गोरे अशोक खोंडके संदीप नागवडे बाळासाहेब दुतारे प्रशांत दरेकर यांनी समाधी दर्शन घेतलं यात्रा कमिटी अध्यक्ष गोपाळ मोटे पाटील ट्रस्टचे अध्यक्ष अमिन शेख अशोक आळेकर पोपटराव खेतमाळीस आणि सहकाऱ्यांनी भाविकांचं स्वागत केलं तर रात्री महाराजांच्या अश्वची मिरवणूक काढण्यात आली लोकनाट्याचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला तर या यात्रा उत्सवानिमित्त कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित करण्यात आला शेख मोहम्मद बाबा ट्रस्ट तर्फे सुफी संत शेख मोहम्मद बाबा यांच्या चारशे सहाव्या चंदल उर्स यात्रा उत्सवानिमित्त अठरा मार्च दोन रोजी नागपूरचे प्रसिद्ध कव्वाल युसुफ शोला कव्वाली कार्यक्रम संपन्न झाला कव्वाली कार्यक्रम सुरू होण्यापूर्वी अठरा मार्च रोजी छत्रपती शहाजीराजे भोसले यांची जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस शेख मोहम्मद बाबा यांचे वंशज यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं यावेळी अरविंद कापसे श्याम जरे नानासाहेब शिंदे पत्रकार चंदन घोडके विशाल चव्हाण प्रशांत गोरे सागर गोरे बापू माने राहुल वाळके सतीश मोरे विशाल सकट सतीश बोरुडे बच्चू धर्माधिकारी बाळा मखरे दीपक मखरे प्राध्यापक महेंद्र मिसाळ डॉक्टर घोडके शेख मोहम्मद बाबा यांचे वंशज आणि देवस्थानचे प्रमुख अमीन शेख सोहेल शेख अजिज शेख चांद शेख राजू शेख उपस्थित होते तर कव्वाल युसुफ शोला यांनी यावेळी एकात्मता भाईचारा थोर महापुरुष शेख मोहम्मद बाबा यांच्या विचारावर गीत गायन केलं यात्रा उत्सवानिमित्त चंदन लेप दिवशी शेख मोहम्मद बाबा यांच्या कबरीस बाबांचे वंशज यांच्या हस्ते विधिवत पूजा करत संदल लावण्यात आला तर बाबांच्या वंशजांच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता तर या यात्रेचं आकर्षण म्हणजे मोठ्या प्रमाणातील रहाट पाळणे या पाळण्याच्या माध्यमातून तसेच मिठाई दुकानं खेळणीसह सा विविध साहित्यांची कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाली आहे यात्रेनिमित्त अनेक गोरगरीब व्यावसायिक दुकानदार यांचा मोठ्या प्रमाणात फायदा झालाय या यात्रेला भाविकांनी मोठी गर्दी केली होती प्रतिनिधी अमोल झेंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर श्रीगोंदा अहमदनगर